माझा साऊंड सांगा, साऊंड कन्फर्म करा मला एकदा. साउंड ओके आहे का मला कन्फर्मेशन द्या एकदा. गुड इव्हनिंग सगळ्यांना, सर्वांना गुड इव्हनिंग. अलकाताई, पूजाताई, चैतन्य, शीतलताई, अजय, रामराम, अक्षय. चला साउंड ओके आहे. चला साउंड ओके असेल तर आपण स्टार्ट करूयात. बघा आज थोडीशी मी पण हिम्मत करतोय की असा टॉपिक घ्यायचा की जो टॉपिक खरंच डिफिकल्ट आहे, म्हणजे मी म्हटला म्हणून डिफिकल्ट आहे किंवा मी म्हटलं इझी आहे म्हणून तो इझी होणार आहे अशा प्रकार नाही. फ्रेजल वर्ब आहे डिफिकल्ट आहेच, कारण भरपूर वेळेस काय होतं की फ्रेजल वर्बचा आपल्याला वाटणारा मिनिंग वेगळा असतो, ऍक्च्युअल मिनिंग वेगळा असतो. आणि एक्झामिनरला जेव्हा पेपर टफ बनवायचा असतो तेव्हा एक्झामिनर फक्त एकाच टॉपिकची हेल्प घेऊ शकतो आणि तो म्हणजे फ्रेजल वर्ब. याच्यानंतर प्रीपोजिशन, प्रीपोजिशन मध्ये पण त्याला डिफिकल्ट बनवता येतं. तर सगळ्यात डिफिकल्ट इंग्लिश मधला टॉपिक कोणता असेल तर तो आहे आपला फ्रेजल वर्ब. त्यांनाच आपण स्टार्ट करतोय. होप सो मला अशी अपेक्षा आहे की थोडस तुम्ही सहन करताल. फक्त 5-6 दिवस आता झाल्यानंतर आहे ना, तुम्हाला एक आयडिया उरतील प्रत्येक टॉपिकची. प्रत्येक टॉपिक मधला आपण प्रत्येक फ्रेजल वर्ब इथंच क्लिअर करून घेणार आहे. फ्रेजल वर्बचं पहिले मी कन्सेप्ट सांगेन, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती मी एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेईल आणि त्याच्यानंतर एक्झाम मधले क्वेश्चन आपण इथेच घेणार आहे. कुठलंच काम मी तुमच्यावरती सोडणार नाही. तर बघा फ्रेजल वर्ब, पण फ्रेजल वर्ब असतं काय ते पहिल्यांदा बघूयात. फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड आहे, समजा हा ब्रिंग आहे की जो आपण आज डिस्कस करणार आहे. आता होस्ट ब्रिंग, ब्रिंग नंतर अप शब्द येऊ शकतो, ब्रिंग नंतर ऑफ येऊ शकतो, ब्रिंग नंतर इन येऊ शकतो, ब्रिंग नंतर ओव्हर येऊ शकतो, ब्रिंग नंतर अंडर येऊ शकतो. तर बघा असे भरपूर सारे वर्ड्स येऊ शकतात. तर हे बघा हा जो ब्रिंग आहे, हा ब्रिंग आहे बघा वर्ब. आणि हे जे समोरचे जे आहेत ना, हे आहेत प्रिपोजिशन. वर्ब प्लस प्रिपोजिशन यांना जर काही मिनिंग येत असेल, यांचं काहीतरी मिनिंगफुल स्ट्रक्चर बनत असेल, वर्ब प्लस प्रिपोजिशन यांचं जर काही मिनिंगफुल स्ट्रक्चर बनत असेल तर त्याला म्हणतात फ्रेजल वर्ब. तर फ्रेजल वर्ब काय असतं, ते कॉम्बिनेशन असतं. कोणाकोणाचं कॉम्बिनेशन असतं, हे कॉम्बिनेशन असतं वर्ब आणि प्रिपोजिशन दोघांचं. वर्ब प्लस प्रिपोजिशन दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला म्हणायचं फ्रेजल वर्ब. बघा असंही काही नसतं की प्रत्येक वर्ब नंतर प्रत्येक प्रिपोजिशन यायलाच हवा. तर आपण जितके जितके टिपिकल टिपिकल आहेत तितके आपण बघण्याचा ट्राय करणार आहोत. कुठलंच काम तुम्हाला घरी ठेवणार नाही. तर पहिला बघा, पहिला आपला आजचा फ्रेजल वर्ब आहे तो आहे फॉल. फॉल हा प्रिपोजिशन आहे. सगळ्यांना माहितीये फॉल या शब्दाचा मिनिंग असतो पडणे. फॉल हा जो शब्द आहे याचा मिनिंग असतो पडण्याशी संबंधित, पडणे पडणे. अगदी फॉल म्हणजे पडला. बघा आता पहिले फॉलचा आपण पहिले क्लिअर करू. फॉलला पहिले क्लिअर करतो. फॉल हा दोन वेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. पहिल्यांदा फॉल हा असा असतो, फॉल फेल फॉलन, फॉल 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 फेल फॉलन. हा बघा त्यानंतर हा फॉल फेल फॉलन. आणि दुसरा काय असतो बघा, त्याला मी नंतर करतो, म्हणजे त्याला पुढे येतो, कधी त्या कन्फ्युजन नको घे. पहिले फॉल फेल फॉलन, हा जो फॉल आहे हा V1 आहे, त्यानंतर हा जो फेल आहे हा V2 आहे, हा फॉलन हा V3 आहे. आता बघा तुम्हाला जरी प्रेझेंट वर फॉल असेल पण तरी होऊ शकतं की ते प्रश्न विचारत असताना फॉलचं सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म पण विचारू शकतात, किंवा तो सेकंड किंवा थर्ड फॉर्म देखील युज करून दिलेला असू शकतो. म्हणजे असं नेसेसरी नाहीये की फक्त फॉलवरतीच प्रश्न येईल, फॉलचा फॉर्म चेंज होऊ शकतो. तर बघा आता फॉल नंतर अपारेंट शब्द येऊ शकतो. फॉल फ्लॅट पण असतं, फॉल ऑफ पण असतं, फॉल थ्रू पण असतं, फॉल फॉर पण असतं, फॉल इन विथ पण असतं, फॉल बॅक पण असतं, फॉल आउट पण असतं, फॉल आउट विथ पण असतं आणि फॉल बॅक ऑन पण असतं. तर फॉल नंतर इतक्या सगळ्या प्रिपोजिशनचा यूज होऊ शकतो. आता बघा हे सगळ्या प्रिपोजिशनचा यूज, सगळ्या प्रिपोजिशनचा यूज करत असताना आपल्याला प्रत्येकाचा पहिल्यांदा मिनिंग बघायचा की कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला जाऊ शकतो. तर पहिला बघा आता मी फॉल अपार मी एकेकाला क्लिअर करतो, नंतर परत या स्लाइड वरती परत येणार आहे. बघा फॉल अपार लक्षात ठेवायचं. फॉल अपार अचा मिनिंग असतो बघा वन,
पार्ट म्हणजे तुकडा, पार्ट म्हणजे तुकडा, म्हणजे प्रत्येकाला लक्षात कसं ठेवायचं ते पण बघतो आता. बघा एकदा सर्व कन्सेप्ट सांगतो, कन्सेप्ट सांगण्यानंतर एक्झाम्पल घेतो, परत मी समरी घेतो आणि त्याच्यानंतर बघा तुमचा बिलकुल विसरणार नाही, हा टॉपिक विसरू शकत नाही. पॉल म्हणजे पडले, अ म्हणजे वन, पार्ट म्हणजे तुकडा, म्हणजे एखादी गोष्ट काही असेल की जी खाली पडली, लक्षात कसं ठेवा बघा आता, एखादी कोणती गोष्ट असेल ती पडली आणि पडल्यानंतर ती काय झाली, ती तुकड्या तुकड्यामध्ये त्याचा एखादा तुकडा, एक एक तुकडा झाला तिचा, एखाद्या वस्तू पडल्यानंतर तिचा एक एक तुकडा झाला, म्हणजे फॉल अपार्टचा पहिला मिनिंग झाला वस्तू तुटणे. फॉल अपार्ट, एखादी वस्तू समजा मोबाईल हा मोबाईलचा फॉल अपार्ट झाला, म्हणजे फॉल अपार्ट झाला म्हणजे पडला आणि सगळ्याला त्याचे तुकडे तुकडे झाले, म्हणजे एखादी वस्तू खाली पडल्यानंतर तिचे तुकडे तुकडे झाले, दॅट इज कॉल्ड फॉल अपार्ट. तर फॉल अपार्टचा पहिला मिनिंग, एखादी वस्तू असेल तर तुटणे, वस्तू तुटणे, तिचे तुकडे तुकडे होणे. पण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती पण फॉल अपार्ट झालेला दिसेल तुम्हाला, ज्यांचा बॅकग्राऊंड चांगला आहे त्यांना माहिती आहे ब्रेकडाऊन पण याचा सिनोनिम असतो. ब्रेकडाऊन, ब्रेकडाऊन पर्सन ब्रेकडाऊन होतो आणि व्हेकल पण ब्रेकडाऊन होतं, ते ब्रेक मध्ये येईल. पण सध्या बघा एखादा व्यक्ती फॉल अपार्ट झाला, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा तुकडा तुकडा झाला, म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा तुम्ही, एखाद्या व्यक्तीचं हे हृदय आहे, एखाद्या व्यक्तीचं हृदय आहे, ऍक्च्युली मी तर रेड कलरनं काळ होते, एखाद्या व्यक्तीचं हृदय आहे, आता हे हृदय, हृदय तुटलं आणि जर तुकडे तुकडे झाले, तुकडे 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 झाले, बघा हृदय तुकडं म्हणजे इमोशनली ब्रेकडाऊन झाला, हृदयाचे तुकडे झाले असं तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवायचं तुम्हाला, मी असं म्हणत नाही आता, लक्षात ठेवा फक्त तुम्ही. बघा आता एखादा व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचं काय होणार, बघा एखादा व्यक्ती कोलॅप्स होणं, एखादा व्यक्ती कोलॅप्स होणं, एखादा व्यक्ती इमोशनली ब्रेकडाऊन होणं, बघा तर फॉल अपार्ट हा दोन कॉन्टेक्स्ट मध्ये होऊ शकतो. फॉल म्हणजे पडणे, अपार्ट म्हणजे एक एक तुकडा होणं. व्यक्ती पडू शकतो, इमोशनली पडू शकतो तो, त्यालाच म्हणतात इमोशनली, इमोशनली तो ब्रेकडाऊन होणं आणि तुकडे तुकडे होणं. वस्तू असेल तर तुकडे तुकडे होणं, व्यक्ती असेल इमोशनली ब्रेकडाऊन होणं. माय लॅपटॉप फेल अपार्ट, म्हणजे फॉलचा सेकंड फॉर्म घेतला, माय लॅपटॉप फेल अपार्ट, म्हणजे त्याचं मिनिंग काय की माझा लॅपटॉप खाली पडला आणि ते तुकडे तुकडे झालेले आहेत. त्यानंतर बघा दुसरा आहे, ही फेल अपार्ट व्हेन हिज फादर डाईड. बघा आता याचा मिनिंग काय, त्याचे तुकडे तुकडे झाले असं मिनिंग आहे का, याचा मिनिंग काय, त्याचे पप्पा वारल्यानंतर, त्याच्या पप्पांची डेथ झाल्यानंतर याचे तुकडे तुकडे झाले असं मिनिंग आहे, नाही तो इमोशनल ब्रेकडाऊन झाला, तो मानसिक दृष्ट्या खचला, हा मिनिंग आहे. तर बघा फॉल अपार्ट, फॉल अपार्टची दोन मिनिंग आहे, एक तर वस्तू तुटणे किंवा व्यक्ती तुटणे. व्यक्ती तुटणे म्हणजे इमोशनली ब्रेकडाऊन होणे. लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याच फ्रेजल वर्क घरी गेल्यानंतर परत करायचं नाहीये, इथंच्या इथंच क्लिअर करायचं. हो जितकं केअरफुली बघता येईल तिथे तितकं इतर बघा. आता चला हा झाला फॉल अपार्टचा. आता दुसरा वर्ड आहे फॉल बॅक ऑन. फॉल बॅक ऑन, फॉल म्हणजे काय, पडणे. बॅक म्हणजे पाठ, इथे मिनिंग पाठ येतो, पाठ. ऑन म्हणजे वर. बघा तुम्ही एखादं छोटं बाळ असतं, एखादं छोटं बाळ असतं, बघा आता माझ्या घरी दोन बाळ आहेत, एक छोटा मुलगा आहे माझा ज्याचा साधारणपणे 5 वर्षाचा होईल आता आणि छोटी मुलगी ती 4 महिन्याची. मग लहानच्या खरं कसं असतं, असं बाबांचं वगैरे सोपा असेल तर सोप्यावर आपण असं त्यांना सोप्यावर त्यांना असं उड्या मारा वाटतात, सोप्यावर उड्या मारत असतात, तर मला त्यांच्या बाबांच्या पप्पांच्या अंगावरती पाठीवरती असे उड्या मारतात. त्याच्यावर असं येतात तुम्ही फॉल बॅक ऑन, तो पडतो पाठीवरती, म्हणजे तो खाली येण्यासाठी, खाली येण्यासाठी तो जो आहे खाली येण्यासाठी तो कोणाची तरी मदत घेतोय, खाली येण्यासाठी मदत होतो. जे रेग्युलर कोणी आहेत ना, प्लीज काहीच कमेंट करू नका, काही कमेंट करू नका, गुपचे तिकडे बघा, काहीच कमेंट करू नका, एक्स्ट्रा कमेंट काही करू नका. पूर्ण लेक्चर होईपर्यंत मी कोणत्याच कमेंटला रिप्लाय देणार नाहीये. त्याच्या मात्र तुम्ही सहन असाल तर गुपचे फक्त लेक्चर करा, पण काहीच करू नका. बघा फॉल बॅक ऑन, बघा फॉल म्हणजे पडणे, बॅक म्हणजे पाठ, ऑन म्हणजे ओळख. म्हणजे एखाद्या व्यक्ती खाली पडत असताना, खाली पडत असताना एखाद्या व्यक्तीच्या पाठीवरती पडतो, ऑन बॅक पडतो, पाठीवरती पडतो, म्हणजेच तो काय करतो, फॉल बॅक ऑन म्हणजे एखादी मदत घेणे. फॉल बॅक ऑन, पडणे पाठ वर, एखादा छोटा भाग खाली पडत असताना ते पप्पांच्या पाठीवर पडतो, म्हणजे पप्पांची मदत घेत होतो. तर फॉल बॅक ऑन याचा मिनिंग असेल डिपेंड असणं, एखाद्यावरती रिलाय असणं मदतीसाठी, म्हणजे एखाद्याची मदत घेणे. शी फॉल्स बॅक ऑन हर हजबंड फॉर हेल्प, ती मदतीसाठी तिच्या हजबंड वरती डिपेंड असते. तर याच्यावर लक्षात तुम्ही फॉल बॅक ऑन. नेक्स्ट बघा फॉल फ्लॅट. तुम्ही असं लक्षात ठेवा की तुम्ही एखादा फ्लॅट बांधलेला आहे, एखादा तुम्ही फ्लॅट बांधलेला आहे आणि तो फ्लॅट पडला, फ्लॅट अपार्टमेंट मध्ये फ्लॅट असतो आपला, तर एखादी अपार्टमेंट पडली किंवा फ्लॅट पडली, तुम्ही एखादा खूप मेहनत करून तुम्ही काय केलेला आहे, फ्लॅट बनवलेला आहे, पण तो फ्लॅट काय झाला, पडला. तो फ्लॅट पडला, फॉल म्हणजे पडणे आणि फ्लॅट म्हणजे फ्लॅट,
बघा फ्लॅट पडणे याचा मिनिंग आहे बघा अयशस्वी होणे, कम्प्लिटली अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी होणे, म्हणजे तुम्ही तो फ्लॅट बांधण्यामध्ये किंवा फ्लॅटचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही काय झाले अयशस्वी झाले, अयशस्वी अनसक्सेसफुल झाले, फेल टू प्रोड्यूस एनी अफेक्ट. तर तुमचा फ्लॅट त्या प्रॉब्लेम पडला पण तुम्ही अनसक्सेसफुल झाले, तुम्ही फ्लॅट व्यवस्थित बांधू शकले नाही, तुम्ही बिल्डिंग व्यवस्थित बांधू शकले नाही, मग ते बिल्डिंग बांधण्यासाठी तुम्ही काय झाले आहात, ते बिल्डिंग बांधण्यासाठी तुम्ही टोटली अनसक्सेसफुल झालेले आहात. त्याच्या लक्षात ठेवा, फॉल फ्लॅट मीन्स कम्प्लिटली अनसक्सेसफुल किंवा फेल टू प्रोड्यूस एनी इफेक्ट, काहीच प्रभाव न होणे, हा झाला फॉल फ्लॅटचा मिनिंग. ऑलवेज अटेम्प्ट फेल फ्लॅट, त्याचे सर्वात सर्व प्रयत्न काय झाले अयशस्वी झाले, हा याचा मिनिंग आहे फॉल फ्लॅट. फॉल आउट, फॉल म्हणजे पडणे, फॉल म्हणजे पडणे, आउट म्हणजे बाहेर, आउट म्हणजे बाहेर, म्हणजे एखादी गोष्ट पडून बाहेर येणं, एखादी गोष्ट पडून बाहेर येणं, सर्व किती खिशात माझा पेन आहे तो पडला बाहेर आला, फॉल आउट बाहेर पडला, म्हणजे एखादी गोष्ट बाहेर पडणं दॅट इज कॉल्ड फॉल आउट. पडले पण कोण कुठे पडणे, बाहेर, नावातच आहे, फॉल म्हणजे पडणे, आउट म्हणजे बाहेर. तर फॉल आउटचा मिनिंग असेल बाहेर पडणे, बाहेर पडणे. मग आता पडणे, हर टीथ फेल आउट, तिचे दात पडले, ऑब्विसली दात पडल्यानंतर बाहेर येणार आहे, अशी कोणतीही गोष्ट, केस आहे, केसीतून डिटॅच झाला आणि बाहेर पडला, त्याचं फॉल आउट होऊ शकतो. फॉल आउट त्याला म्हणू शकतो तुम्ही की फॉल आउट म्हणजे काय, बाहेर पडणे, पडले थोडक्यात पडणे हा अर्थ आहे फॉल आउटचा. नेक्स्ट आहे फॉल इन विथ, तुम्ही फॉल इन विथ लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लव इन विथ असताना एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही इन लव विथ असता, तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत इन लव विथ असता, तुमच्यापैकी ज्यांचं ज्यांचं कोणाचं लव मॅरेज असेल, होऊ शकतं काही लोक रिलेशनशिप मध्ये असाल, तर तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात ठेवा गरज कमी तुम्हाला कोण माहिती, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये असतात, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही प्रेमात असतात, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला सहमत व्हावंच लागतं, ती व्यक्ती जसं म्हणेल तसं तुम्हाला ऐकावंच लागतं, नाही ऐकलं तर ब्रेकअपच असतं. तर त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावर लक्षात ठेवा, बघा व्हेन यू आर लव्हिंग विथ यू आर फॉलिंग विथ, तुम्ही इन लव्ह विथ असं ठेवा, तुम्ही इन लव्ह विथ आहात, एखाद्या व्यक्तीशी तुम्ही इन लव्ह विथ असता म्हणजे प्रेमात असता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीशी सहमत असावंच लागतं. तर फॉल इन विथ याची तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे, फॉल इन विथला तुम्ही इन लव्ह विथ आहात, इन लव्ह विथ आहात, फॉल इन विथ इन लव्ह विथ. तर दोन्हीचा मिनिंग असेल बघा, याचं मिनिंग असेल सहमत असणे, तुम्ही ज्या व्यक्तीचं बघा ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीसून प्रेमात असतात त्या व्यक्तीसून तुम्हाला सहमत राहावं लागतं. त्यामुळे त्याच्या लक्षात ठेवा, व्हेन यू आर लव्ह इन विथ यू आर फॉल इन विथ, म्हणजे फॉल इन विथ याचा मिनिंग असेल सहमत असणे, सहमत असणे. नेक्स्ट फॉल ऑफ, ऑफ हा शब्द कुठे आला ना, त्याचा मिनिंग असतो सेपरेशनशी रिलेटेड जनरली, असं 100% नाहीये, आजच मी एक वेगळं एक्सेप्शन तुम्हाला सांगणार आहे, बट जनरली ज्या ठिकाणी ऑफ शब्द येतो त्याचा मिनिंग असतो सेपरेट होणं, वेगळं होणं, डिटॅच होणं, डिटॅच होण्याशी संबंधित असतो, सेपरेट होण्याशी संबंधित असतो, वेगळ्या होण्याशी संबंधित असतो. तर फॉल ऑफ, फॉल ऑफचा मिनिंग असेल वेगळे होणं, फॉल ऑफ, ऑफ जर ऑफ झाला वेगळा झाला तो फॉल ऑफ. बघा डिटॅच फ्रॉम समथिंग, ऑफ हा सेपरेशन साठी असतो, जनरली सेपरेशन साठी असतो, पण काही काही ठिकाणी हा वेगळ्या अर्थाने पण वापरला जातो. त्याचंच एक एक्झाम्पल मी समोर गेल्यानंतर आजच बघणार आहे. बघा बघा ऑफचा मिनिंग आहे सेपरेशन, वेगळे होणं. हर कॅप फेल ऑफ व्हेन शी ब्रेक डाऊन टू पिक अप द बॅग फ्रॉम द फ्लोअर, जेव्हा तिची फ्लोअरवरती पडलेली बॅग घेण्यासाठी ती खाली वाकली तेव्हा तिची जी कॅप आहे ती कॅप काय झाली, बाजूला झाली, वेगळी झाली, खाली पडली. फॉल ऑफचा मिनिंग असं सेपरेट होणं, वेगळे होणं. फॉल फॉर बघा, आता हे जनरली मुलींना नाही कळणार पण मुलांना मिळत असतं. मुलं नाही करतात, एखाद्या मुलीच्या प्रेमात पडले तसे ते काही करू शकतात, काही करू शकतात. मुद्दा मग ती चालल्यानंतर खाली पडल्याचं नाटक करतील तिची सहानुभूती घेण्यासाठी, किंवा तिला हाताने धरून त्याला उचलायला पाहिजे म्हणून, असे नाटक मुलांचे चालू असतात. तर त्याच्यामुळे असं तुम्ही फॉल फॉर, एखाद्या व्यक्ती ना तिच्यासाठी खाली पडतो, पडतो च्यासाठी, तिच्यासाठी, तिच्यासाठी तो खाली पडतोय जेणेकरून तिला हाता धरून त्याला उचलावा वगैरे वगैरे म्हणून. तर फॉल फॉर बघा हा बघा हा आता मुद्दा त्याच्यासाठीच खाली पडलाय की जेणेकरून तिला आपल्याला वरती उचलावं. फॉल फॉर खाली पडलाय तिच्यासाठी, तिच्यासाठी तो खाली पडलाय. तर फॉल फॉरचा मिनिंग असेल फॉल इन लव्ह किंवा रोमॅन्टिक अट्रॅक्शन, त्या अर्थाने वापरलेला शब्द आहे फॉल फॉर. विराट वॉज फॉलिंग फॉर अनुष्का, असं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. फॉल इन लव्ह पण असतो पण तो इझी आहे, फॉल इन लव्ह असतो पण तो इझी आहे, त्यामुळे घेतलेलं नाही मुद्दा, म्हणून इजी इजी वाले घेतलेले नाही, जे डिफिकल्ट आहे, जे टिपिकल आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे
ते सर्व घेतोय. बघा फॉल फॉर, नेक्स्ट पा फॉल बॅक, एकदम सोपं आहे. फॉल बॅक, पाठीमागे पडणे, पाठीमागे पडणे किंवा पाठीमागे जाणे, त्याच्या माघार घेणे. रिट्रीट करणे, रिट्रीट, रिट्रीट. बघा रीचा मिनिंग असतो बॅक, रिट्रीटचा मिनिंग असतो परत येणे, टर्न बॅक करणे, मूव करणे. मूव पण कुठं? मूव बॅक करणे, मूव बॅक करणे, टर्न बॅक करणे किंवा रिट्रीट करणे किंवा रिव्हर्स येणे, पाठीमागे येणे. पाठीमागे येणे या अर्थ असतो फॉल बॅक. नावात होते बॅक म्हणजे पाठीमागे, पाठीमागे पडणे, पाठीमागे येणं, रिट्रीट हा सोपा आहे. तर बघा फॉल थ्रू. आता असं इमॅजिन करा तुम्ही एखादा पाईप आहे किंवा एखादा असं काहीतरी एखादा काहीतरी टनेल वगैरे आहे किंवा पाईप आहे. एखादा व्यक्ती काय करतो, त्याचं काहीतरी काम करायला जातो, पण तो व्यक्ती काय करतो, त्या पाईपच्या थ्रू खाली पडतो. तो व्यक्ती काय करतो, पाईपच्या थ्रू खाली पडतो. तर त्याच्यापासून तुम्ही पडला, च्या थ्रू तो खाली पडला, पाईपच्या थ्रू खाली पडला, म्हणजे तो अयशस्वी झाला, ते काम करण्यामध्ये तो अयशस्वी झाला. हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. फॉल थ्रू या शब्दाचा मिनिंग असेल, फॉल थ्रू या शब्दाचा मिनिंग आहे अयशस्वी होणे. फॉल थ्रू या शब्दाचा मिनिंग आहे अयशस्वी होणं. तुम्ही लक्षात ठेवायला, एखादा व्यक्ती आहे जो पाईपच्या थ्रू खाली, पाईप पाईपच्या मध्ये कधी काम करतोय, पण तो काय झाला, तो पडला, त्या पाईपच्या थ्रू खाली पडला, म्हणजे तो काम करण्यामध्ये अयशस्वी झाला. म्हणजेच या ठिकाणी फॉल थ्रूचा मिनिंग असेल अयशस्वी होणे, बी अनसक्सेसफुल. आठवतं का तुम्हाला, अनसक्सेसफुल साठी आपण आत्ताच एक वर्ड बघितलेला आहे फॉलचाच. कोणता आहे सांगता येईल कोणी तुम्हाला? अनसक्सेसफुल साठी मी आत्ताच फॉलचाच एक शब्द पाहिला, तो कोणता आहे सांगू शकतो कोणी मला? आत्ता बघितलं आपण फॉलचा शब्द. तुम्ही बिल्डिंग बांधली, फ्लॅट बांधला, म्हणजे फ्लॅट खाली पडला, म्हणजे फॉल फ्लॅट झाले, फॉल फ्लॅट, बरोबर ना? फ्लॅट तुम्ही बांधला होता पण तो पडला, मग तुम्ही फॉल फ्लॅट झाले. तर फॉल फ्लॅटचा मिनिंग देखील फॉल फ्लॅट. एक्झॅक्टली ते सांगत चला. आता असं ते कमेंट करा जे विचारतो मी, ते रिकामे कमेंट रिप्लाय देणार नाहीये. फॉल फ्लॅट, फॉल फ्लॅटचा मिनिंग आहे की अयशस्वी होणं. मीन्स फॉल फ्लॅट इज इक्वल टू फॉल थ्रू. तुम्हाला माहित असेल आता हा पण ट्रेंड सुरू झालाय की वर दिलेल्या इडियम फ्रेजला किंवा फ्रेझल वर्बला सिनोनिम असलेली फ्रेझल वर्ब किंवा फ्रेझल वर्ब, फ्रेझल वर्ब किंवा इडियम फ्रेज सांगा, तर येऊ शकतं. फॉल थ्रूची सिनोनिम कोणती होईल आपली? फॉल फ्लॅट. फॉल फ्लॅट त्या ठिकाणी सिनोनिम होईल. बघा बी अनसक्सेसफुल. नेक्स्ट बघा फॉल आउट विथ. तुम्ही सूर्यवंशम मूवी बघितला का? सूर्यवंशम मूवी, सूर्यवंशम, अमिताभ बच्चनचा, हिरा, राधा ठाकूर बघितलं असेल ना? हा, त्याच्यामध्ये बघा. आता त्याच्यामध्ये कसं पडतं तुम्हाला, हिरा, राधा, ठाकूर, त्याच्यामध्ये बघा. बघा फॉल म्हणजे पडणे. तुम्ही असं करा की हिरा येतो, हिरा, हिरा ठाकूर येतो आणि तो काय करतो, हिरा जो आहे तो लग्न करून आलेला असतो. तो सीन इमॅजिन करा. मला माहितीये सगळ्यांनी तो मूवी बघितलेला आहे. हा, खीर, हा खीर मात्र माहिती तुम्हाला, खीर खाल्ली. हा बरोबर आहे. तेव्हा हिरा ठाकूर नाही का लग्न करून येतो, राधासोबत लग्न केलं असतं आणि येऊन काय करतो तो ठाकूर साहेबाच्या, बघा ही बंदुकी बघा, ही बंदुकी बघा, बंदुकी बघा, तो हा सीन आणत असेल तर बंदूक तिच्यावरती दोघावरती रोखतो, त्यांच्यावरती असा बंदूक ताणून ठेवतो, तो रोखतो, तेव्हाचा सीन आठवत असेल तुम्हाला. बघा तो काय करतो, त्याच्या येऊन ते पप्पाच्या काय करायला लागतो, पण ते पप्पा त्याला काय म्हणतात, तो बाहेर जाय, आऊट हो, हिच्यासोबत हिला घेऊन आऊट हो, असं म्हणतात ते. की काय करतो, ह्या ह्या मूर्ख मुलीला घेऊन तू आऊट हो, असा सीन असतो तो. बरोबर आहे. सेट मॅक्सवर दर आठवडे येतं, बरोबर आहे, ठीक आहे. बकरीबाज, गौरी, तुला तुम्हाला गौरी बरं आठवते, हा गौरी, गौरी पण आठवत तुम्हाला, वा वा. तर तो काय म्हणतो की बघा, जेव्हा तो पाया करतो तेव्हा तर ठाकूर साहेब म्हणतो तो आऊट हो, हिला घेऊन, हिला पण लागतो राधाला घेऊन. तेव्हा काय होतं, तो पाया पडल्यानंतर त्यांचं फॉल आउट विथ होतं, त्यांचं काय होतं, फॉल आउट विथ होतं. बघा अमिताभ बच्चन म्हणजे हिरा जेव्हा त्याच्या पप्पाच्या पाया पडतो, फॉल म्हणजे पडणे, त्या अर्थाने वापरतो, तर तेव्हा ते म्हणतो तो आउट हो हिच्या सोबत, म्हणजे त्यांचं फॉल आउट विथ होतं, त्यांचं फॉल आउट विथ होतं, हिरा ठाकूरचं आणि ठाकूर साहेबचं, ठाकूरचं. तर बघा हे फॉल आउट विथ, गोरे गोरे सपने मेरे बरसो से ओ कितने अधुरे. बर अविनाश, हा हा, वा 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 वा, छान छान छान, हा कोरे कोरे ते, हा कोरे कोरे सपने मेरे, वा 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 वा, हा याच्यावरती मात्र आपल्याला मस्त जमत. हा सगळं आठवतं, ती गौरी पण आठवली काय लोकांना, बकरीबाज पण आठवला, वा रे वा, बकरीबाज, गौरी, हीर, काय काय आठवलं तुम्हाला, वा वा वा, छान. मग तुम्हाला केवडा ठाकूर मारत असेल, केवडा ठाकूर,
केवडा ठाकूर, केवडा ठाकूर त्याला नाव मात्र सुटेबल होतं केवडा ठाकूर. आता तुम्हाला केवडा ठाकूर, केवडा ठाकूर बर बघा चल फॉल आउट विथ, त्यांचं काय झालं भांडण झालं, फॉल आउट विथ. फॉल आउट विथ चांगलं असेल भांडण होणं. बघा आता एक्सरसाइज करण्याच्या अगोदर एकदा मी काय करतो, तुमचं सगळं एकदा हे तुम्हाला रिकॅप करून देतो. लक्षात कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला रिकॅप करून देतो व्यवस्थित. बघा फॉलचा मिनिंग काय, पडणे. फॉलचा बेसिक मिनिंग पडणे. अ पार्क, एकेका पार्क मध्ये एकेका तुकड्यामध्ये. मग फॉल अपार्टला लक्षात येतं एकेका तुकड्यापासून दोन अर्थाने येतो. वस्तू असेल तर तुकडे तुकडे होणं, व्यक्ती असेल तर इमोशनली ब्रेक होणं, ते तुकड्या तुकडे होणं. तुझं फॉल अपार्ट म्हणजे तो काय होईल, तुकड्या तुकड्यामध्ये ब्रेक झाला, तुकल्यानंतर. बघा ओके चला इकडे बघा व्यवस्था. आता बघा फॉल अपार्ट, फॉल अपार्ट म्हणजे एखादी वस्तू असेल ती एका तुकड्या तुकड्यामध्ये तुटली, म्हणजे व्यक्ती असेल तो तो इमोशनली ब्रेकडाऊन झाला, तर फॉल अपार्ट. फॉल फ्लॅट, तुम्ही एक फ्लॅट बांधला होता तो फ्लॅट काय झाला, फॉल फ्लॅट झाला, म्हणजे तुमचा जो प्रयत्न आहे तो अनसक्सेसफुल झाला. तर ते फ्लॅटून तुम्हाला लक्षात ठेवायचं, फ्लॅटून, फ्लॅटून तुमचा फ्लॅट कसा झाला, अनसक्सेसफुल झाला, अनसक्सेसफुल, अनसक्सेसफुल. बरोबर आहे. फॉल ऑफ, फॉल ऑफ, ऑफ हा सेपरेशन साठी असतो, तर फॉल ऑफ का मिनिंग असेल सेपरेट होणं, सेपरेशन होणं ऑफ पासून लक्षात ठेवायचं. फॉल थ्रू, एखादा व्यक्ती पाईप मध्ये गेला होता त्याचे काम करण्यासाठी पण तो पाईपच्या थ्रू खाली पडला, म्हणजे फॉल थ्रू झाला, म्हणजे परत तो अयशस्वी झाला. फॉल थ्रूचा मिनिंग असेल पाईपच्या थ्रू खाली पडला, म्हणजे तो फॉल थ्रू झाला, म्हणजे तो अयशस्वी झाला, अयशस्वी झाला. फॉल फॉर, तुम्ही कोणासाठी तरी पडतात, तुम्ही कोणासाठी पडतात, प्रेमात पडणे. फॉल फॉर, तुम्ही रस्त्यावर असताना मुद्दाम पडण्याचं नाटक करता, जेणेकरून तुमच्या आवडत्या व्यक्तीनं तुमचा हात धरून तुम्हाला उठवायला पाहिजे, म्हणजे फॉल फॉर. म्हणजे तुम्ही कोणासाठी तरी पडले, कोणासाठी पडणार, तुम्ही प्रेमात असताना, प्रेमात असताना. फॉल फॉर हा लव रिलेटेड शब्द आहे, लव. बघा फॉल इन विथ, फॉल बॅक, फॉल आउट, फॉल आउट विथ, फॉल बॅक ऑन. फॉल इन विथ, आय थिंक फॉल इन विथ राहिला का आपला, फॉल इन विथ राहिला वाटतं, बरोबर. फॉल इन विथ नाही घेतला आपण, फॉल इन विथ, फॉल इन विथ घेतला, 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 फॉल इन विथ. वेन वेन यू आर इन लव विथ, यू आर फॉल इन विथ, फॉल इन विथ सहमत असते. वेन यू आर इन लव विथ, बघा फॉल, वेन यू आर इन लव विथ, लव इन विथ, वेन यू आर लव इन विथ देन यू आर फॉल इन विथ, वेन यू आर लव इन विथ देन यू आर फॉल इन विथ. म्हणजे ज्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात असता त्या व्यक्ती तुम्हाला सहमत व्हावं लागतं, त्यामुळे सहमत व्हावं लागतं. या ठिकाणी सहमत, सहमत या अर्थाने, सहमत या अर्थाने बघा फॉल इन विथ, वेन यू आर लव इन विथ, यू आर फॉल इन विथ, मग तुम्ही सहमत असतात. फॉल बॅक म्हणजे पाठीमागे पडणे, पाठीमागे पडणे, बरोबर आहे. फॉल बॅक म्हणजे पाठीमागे पडणे, सोपा वर्ड येतो. फॉल आउट बाहेर पडणे, दात बाहेर पडला होता, फॉल आउट पडला बाहेर, तर फॉल आउट म्हणजे बाहेर पडणे. फॉल आउट विथ, तो हिरा ठाकूर ठाकूरच्या पाया पडला आणि त्याच्यानंतर त्या ठाकूरला मला आउट हो, हे विचकीच्या सोबत, त्या राजासोबत, राजासोबत तो आउट हो. म्हणजे फॉल आउट विथ, फॉल आउट विथचा मिनिंग असेल भांडण होणे, क्वारल होणे, क्वारल होणे, भांडण होणे, दॅट इज कॉल फॉल आउट विथ, फॉल आउट विथ. फॉल बॅक ऑन, एखादा छोटा मुलगा आहे तो पडला, कुठं पडला, पाठीवरती पडला, पाठ ऑन वर. एखादा मुलगा आपल्या पप्पाच्या पाठीवरती पडतो म्हणजे तो फॉल बॅक ऑन होतो. फॉल बॅक ऑन म्हणजे काय असेल सांगितलं, एखाद्यावरती डिपेंड असणं, खाली येण्यासाठी तो डिपेंड असेल, त्यावरती अवलंबून असेल, बरोबर आहे. फॉल बॅक ऑन म्हणजे त्याच्यावरती डिपेंड असेल, त्याच्यावरती अवलंबून असेल, दॅट इज कॉल फॉल बॅक ऑन. इतके आपण सेंटेन्स लक्षात ठेवले. आता तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी पण सांगितल्या, परत मी रिपीट केलेल्या, पण त्याच्या अगोदर कशा पाहता क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन बघणं खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन सॉल्व्ह होतात का, अगोदर मी स्वतः बनवलेली मी एक्झाम्पल घेतो, नंतर मी एक्झाम मधले घेतो, दोन्ही घेतो. पहिल्यांदा, हर हेअर इज फॉलिंग बाय डॅश अँड शी इज वरीड अबाउट गोईंग बाल्ड. गोईंग बाल्ड याचा मीनिंग असतो टक्कल पडणे, टक्कल पडणे. तिचे केस, तिचे केस, हिज हर हेअर इज फॉलिंग, तिचे केस पडतात, तिचे केस पडतात, पडणे.
मला सगळा केस फ्लॅट, फ्लॅट म्हणजे आपला फ्लॅट पडला हा अयशस्वी या अर्थाने तो अयशस्वी, बरोबर आहे. पाईप थ्रू, पाईपच्या थ्रू पडला, पाईपच्या थ्रू पडला म्हणजे हा पण तर अयशस्वी या अर्थानेच आहे अयशस्वी. बघा फॉल आउट, फॉल आउट असं बाहेर पडणे, फॉल आउट. आणि फॉल बॅक म्हणजे पाठीमागे पडणे, पाठीमागे राहणे, पाठीमागे पडणे. आन्सर काय, आन्सर काय सांगायचं मला आता, आन्सर काय येईल तुम्हाला, तुमचा आन्सर सध्या मला घेणार, तुमचा आन्सर मला हवे. आन्सर कोणतं तुमचं? हर हेअर इज फॉलिंग आउट अँड शी इज वरीड अबाउट गोइंग बाल्ड. हर हेअर इज फॉलिंग आउट अँड शी इज वरीड अबाउट गोइंग बाल्ड. आन्सर असेल बी वाला आउट, आन्सर असेल बी वाला म्हणजेच आउट वाला. तर आन्सर म्हणजे फर्स्ट वाला डी. सेकंड, मोनिका हॅज नो फ्रेंड्स टू टू फॉल फॉल बॅक डायडस. मोनिकाला एकही नो फ्रेंड्स, कोणीच मित्र नाहीये टू फॉल बॅक डायडस. काय सगळं खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इंग्लिशमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी कधी एक्झॅगरेट करत नाही, पण एक गोष्ट शुअर सांगू शकतो, नाही शिकवत कोणी, अगदी प्राऊडली सांगतो, गर्वाने नाही सांगत किंवा निगेटिव्ह सेन्स नाही सांगत, बट पॉझिटिव्हली सांगतो, नाही शिकू शकत कोणी. फ्रेझर रोड, मला माहिती फ्रेझर रोडला शिकवण्यासाठी काय करायचं, फक्त तुम्ही सहन करा, तुम्ही व्यवस्थित बघा, मी सगळं होईल तुमचं. मोनिका हॅज, बरोबर आहे, मोनिका हॅज नो फ्रेंड टू फॉल बॅक ऑन. एखादा छोटा मुलगा आपल्या पप्पाच्या पाठीवरती पडतो मदत घेण्यासाठी, खालूनवरती येण्यासाठी मदत घेतो म्हणजे मदतीसाठी. तर मोनिका हॅज नो फ्रेंड्स टू फॉल बॅक ऑन, आन्सर म्हणजे फर्स्ट वाला. आपण तर म्हणजे तुकडे तुकडे होणे, त्या तुकडे तुकडे तर काही संबंध घेतात नाही. हूचा मिनिंग सक्सेसफुल होणं, सॉरी अयशस्वी होणं आणि सक्सेसफुल होणं. आणि फॉल फॉर, फॉल फॉरचा मिनिंग असतो च्यासाठी पडणं. आता याच्या ठिकाणी मोनिका हॅज नो फ्रेंड्स टू फॉल बॅक ऑन नसतं, मग टू फॉल फॉर असतं. तर मग वेगळा गोष्ट आहे, तिथं बॅक शब्द आलेला आहे. फॉल बॅक फॉर असं काही नसतं, फॉल फॉर असतं, पण फॉल बॅक फॉर असं ते नसतंच ना. तो ऑप्शन हा गेला, आन्सर आलं फर्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, रोहन्स एफर्ट्स हॅव फॉलन. रोहनचे प्रयत्न, रोहनचे प्रयत्न, रोहनचे प्रयत्न, रोहन्स एफर्ट्स हॅव फॉलन फ्लॅट आउट ऑफ बॅक ऑफ. बॅक ऑफ तर त्यांनी मुद्दा म्हणून झालाय तुम्हाला काहीतरी चित्र विचित्र वाटण्यासाठी. बॅक ऑफ असा काही शब्द नाही. रोहन्स एफर्ट्स हॅव फॉलन फ्लॅट आउट ऑफ काय, रोहनचे प्रयत्न बाहेर पडले, प्रयत्न बाहेर पडले, ते प्रयत्न खूप बोर झाले होते. रोहनच्या आतमध्ये रोहून 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 ते प्रयत्नांना खूप बोर वाटत होतं, मग त्यांना थोडासा टाइमपास करायचा होता म्हणून ते बाहेर पडले. आउट येईल का रोहनचे प्रयत्न, रोहनचे प्रयत्न रोहन पासून डिटॅच झाले, ऑफ होणं म्हणजे डिटॅच होणे, चालेल का? नाही चालणार ना. आन्सर काय आलं? रोहन एफर्ट्स हॅव फॉलन फ्लॅट. रोहनचे एफर्ट्स फ्लॅट पडले, फ्लॅट पडले म्हणजे आपण फ्लॅट बांधला होता तो यशस्वी नाही झाला, अयशस्वी झाला. आन्सर आहे तुमचं थर्डच फर्स्ट. द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन, द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन. सगळा द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन. सगळा गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन काय येईल? बरोबर आहे, गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे ती काय होईल? बिल्डिंग अयशस्वी होईल का? नाही, बिल्डिंग अयशस्वी होणार नाही. बिल्डिंग कोणाच्या प्रेमात पडेल का? फॉल फॉर. बिल्डिंग प्रेमात पडली अधिकारी लोकांच्या, बिल्डिंगच्या अधिकारी लोकांना सोडायलाच तयार नाहीये, तुम्ही माझ्याकडेच राहा इथं, कारण बिल्डिंगचं प्रेम त्या अधिकारी लोकांवरती जडलेलं आहे. असं होणार आहे का? द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन फॉर, येणार नाहीये. फॉल इन विथ म्हणजे परत आणखी सहमत असणे, गव्हर्नमेंटची बिल्डिंग सहमत आहे करप्शन करण्याशी, सहमत आहे. बरोबर आहे, असं होईल का? गव्हर्नमेंटची बिल्डिंग सहमत आहे, बिल्डिंग कोणासोबत सहमत होणार आहे का? नाही. फॉल इन विथ
आणि लव इन विथ हा बी पण गेला तर फॉल अपार्ट म्हणजे तुकडे तुकडे झाले. गव्हर्नमेंट बिल्डिंग गव्हर्नमेंट बिल्डिंग होती काहीतरी आर्थिक आला असेल काहीतरी घडलं असेल जेव्हा तो पडलं एकदम पडून गेली तर बघा द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन इन फॉलन अपार्ट द गव्हर्नमेंट बिल्डिंग हॅज फॉलन अपार्ट. नेक्स्ट बघा आता मला एक इथपर्यंत घेणं गेलं नाहीये इथपर्यंत घेणं गेलं नाहीये इथून पुढे आता मी जेव्हा क्वेश्चन घेणार आहे ना हे क्वेश्चन जर तुम्हाला जमले हे क्वेश्चन जर तुम्हाला जमले तर मी शिकवलेलं व्यवस्थित आहे आणि तुम्हाला पण व्यवस्थित कळालेलं आहे आणि ते क्वेश्चन नाही कळाले तर मग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण ते फॉल फ्लॅट आहे किंवा फॉल थ्रू आहे ते तुमच्यासाठी फॉल फ्लॅट होईल आणि माझ्यासाठी पण फॉल थ्रू होईल. बरोबर आहे का? फॉल फ्लॅट किंवा फॉल थ्रू असते आपल्यासाठी ते आपण असंच गप्पा मारू कॉन्टेक्स्ट मध्ये. परत एकदा मी तुम्हाला एकदा व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगतो अगोदर व्यवस्थित बघा इतर एकदा व्यवस्थित बघा. फॉल अपार्ट म्हणजे एखादी वस्तू पार्ट पार्ट मध्ये तुकड्या तुकड्यामध्ये पडली पार्ट लक्षात ठेवायचं. व्यक्ती असेल तर इमोशनली ब्रेकडाऊन होणं. फॉल फ्लॅट तुम्ही फ्लॅट बांधलाय तो फॉल फ्लॅट झाला म्हणजे अयशस्वी झाला तुमचा फ्लॅट. त्यानंतर फॉल ऑफ हा सेपरेशन साठी असेल. फॉल थ्रू एखादा व्यक्ती पाईपच्या थ्रू खाली गेला खाली पडला म्हणजे तो फॉल थ्रू झाला म्हणजे अयशस्वी झाला. फॉल फॉर नाही तुम्हाला चार साठी पडले तुम्ही तुमच्या लव साठी पडले तुम्ही. त्यानंतर फॉल इन विथ इज इक्वल टू लव इन विथ तुम्ही ज्या व्यक्तीच्या लव इन विथ असतात त्या व्यक्तीसोबत तुम्हाला सहमत असावंच लागतं. त्याच्यामध्ये त्याचं फॉल बॅक पाठीमाग पडणं. फॉल आउट बाहेर पडणं. फॉल आउट विथ तो हिरा ठाकूर पाया पडला त्या पप्पाच्या तर त्या पप्पाने सांगितलं आउट होय या राजासोबत किंवा राधासोबत तर त्यांच्यामध्ये काय झालं फॉल आउट विथ झालं म्हणजे क्वारल झालं भांडण झालं. फॉल बॅक ऑन एखाद्या लहान मुलगाने का स्वतःवरून खाली पडत असताना आपल्या पप्पांच्या बॅकवरती पडतो तर पडतो बॅकवरती पाठीवरती म्हणजे त्यांची हेल्प येते पप्पांची. तर फॉल बॅक ऑन याचा साधा निसरा मिनिंग होईल की हेल्प घेणे हेल्प घेणे. आता व्यवस्थित बघूयात की क्वेश्चन जमतात का. क्वेश्चन ह्या फॉल वरती आलेले तुम्हाला जमतात का ते बघणं माझ्यासाठी गरजेचं असेल. ते जमले तुम्हाला तर मी माझ्यासाठी असं समजेल की फॉल फ्लॅट झालेलं नाही किंवा फॉल थ्रू झालेलं नाही. आणि सर सांगा फर्स्ट क्वेश्चनचं. आता एक्झाम मध्ये एक्झामच्या नावाशी गेल क्वेश्चन मी आता एक्झामच्या नावाशी गेल क्वेश्चन प्लॅन्स ने डायडास ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. प्लॅन्स ने डायडास ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. इनसफिशियंट फंड्स ते सगळ्यात इनसफिशियंट फंड्स मुळे प्लॅन्स काय होतील प्लॅन्स बाहेर पडतील. प्लॅन म्हणाले की फंड इनसफिशियंट आहे आता आम्हाला बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडून आणि फंड गोळा करून आणतो असे म्हटले. बरोबर आहे. फंड काय म्हणले की आता आम्ही इनसफिशियंट आहोत आम्ही बाहेर जातो आणि फंड घेऊन येतो तर फॉल आउट होईल का नाही. प्लॅन्स हॅव फॉलोअप. फॉलोअप म्हणजे सेपरेट होणं. व्यक्ती सेपरेट होतील हे प्लॅन्स कसे सेपरेट होतील फॉलोअप गेला. फॉल अपार्ट प्लॅन्स ने फॉल अपार्ट. प्लॅन्स का होतील तुकड्या 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 पडतील असं होणार आहे का. पार्ट पार्ट मध्ये पडतील होणार आहे का नाही. तर आन्सर हा पण गेला. आन्सर म्हणजे डी प्लॅन्स ने फॉल थ्रू ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. इनसफिशियंट फंड्स असल्यामुळं प्लॅन्स आपले जे आहेत ते अयशस्वी होतील सक्सेसफुल होणार नाही अनसक्सेसफुल होतील. आणि करेक्ट आय थिंक सगळ्यांचा आन्सर डीच आहे. आय थिंक सगळ्यांसर डी आहे. हो डी आहे आन्सर. आशिया ताई आशिया पठाण ताई काजल पोमाने कुठून आलं सेकंड. सेकंड कुठून आलं हे अगोदरचे कमेंट तुमच्या अगोदरचे कमेंट आहे. दोन तीन कमेंट मला वेगळ्या दिसल्या तर जमते का हे. हा क्वेश्चन जमला का. माझी मेहनत वाया घालू नका बरं का. याच्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते. तुम्ही क्वालिटी बघताय पीपीटीची क्वालिटी बघा कंटेंटची क्वालिटी बघा. मला खूप मेहनत करावं लागते यासाठी. जर मला मेहनत करावी लागते तर तुमच्याकडून मला फक्त फ्रुट्स मिळणं अपेक्षित आहे. नाहीतर असं नाही झालं पाहिजे की माझे सगळे प्रयत्न फॉल फ्लॅट होतील किंवा फॉल थ्रू होतील असं करू नका. तसं केलं तर थोडंसं डिफिकल्ट होईल. आता माझ्या एंडला पण ह्या टॉपिकसाठी खूप मेहनत आहे. मी पहिल्यांदा सांगतोय मी फ्रँकली सांगतोय मी याच्या अगोदर कधी फ्रेझल वर्क टॉपिक शिकवत नव्हतो. तर मला असं वाटायचं की तो मुलांनी करून घ्यावा. मुलांनी का करून घ्यावा कारण डिफिकल्ट आहे म्हणून मी मुलावरती सोडायचं. मी म्हणून नाही महाराष्ट्रातले सगळे लोक सोडतात तसं. कारण आम्ही एका शब्दात सांगून जातो की फ्रेझल वर्क कसा असतो की हे
वर्ब असतं, त्यानंतर प्रिपोजिशन असतं आणि असंच असतं. आणि त्यामुळे तुम्हाला जशा तसं पार करायचं असतं. बट मी त्याच्यावरती सोल्युशन काढलं आता की जितके जितके डिफिकल्ट टिपिकल मला घेता येतील मॅक्झिमम आपण घेऊयात. बघा जितके जरूरी तितके. मी तुम्हाला हे बिलकुल गॅरंटी देत नाहीये की मी शिकवेल तेवढंच येईल, पण माझा असं ट्राय असेल की जितके टिपिकल टिपिकल आहेत किंवा जितके आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, मग ती एक्झाम कोणती असू द्या, तुमची एमपीसी, गट ब, गट क, राज्य सेवा, तुमच्या सरळ सेवा, टीसीएस, आयपीपीएस, कुठलाही पॅटर्न असू द्या, काही असू द्या, सगळ्या एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचे. बघा या ठिकाणी तर आन्सर याचं पहिलं आपलं कोणतं फॉल ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, सबस्टिट्यूट द अंडरलाइन फ्रेज विद द मोस्ट सुटेबल ऑफ द ऑप्शन गिवन बिलो. ही हॅज फॉलन आउट विथ हिज वाईफ, हिरा ठाकूर आला, पाया पडला, ठाकूर साहेब काय म्हटले, आउट होऊन जाय, कोणासोबत, राधाबाई सोबत, राधाबाई आणि तू दोघं निघून जा, म्हणजे त्यांच्यात काय झालं, फॉलआउटच झालं. फॉलआउटच झालं म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला का, हा ते स्लीप झाले वगैरे काय आन्सर असेल, त्यांचं काय झालं, तर त्यांच्यामध्ये ते त्यांचं भांडण झालं. भांडण झालं म्हणजे काय, भांडणासाठी शब्द कोणताय, आता भांडणासाठी शब्द आहे क्वारल. क्वारल ही हॅज फॉलन आउट विथ हिज वाईफ, त्याचे त्याच्या बायको सोबत भांडण झाले. आता नवरा बायको भांडण होणारच पाहिजे, बघा नवरा बायको भांडण होणारच आहे, बिलकुल होणारच आहे. आन्सर पाहिजे तुमचं फोर वालं, आन्सर फोर. नेक्स्ट, द स्कीम हॅज डायड अस फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट. द स्कीम हॅज डायड अस फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट, काय आन्सर सांगा मला. द स्कीम हॅज डायड अस फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट. फॉर वॉन्ट ऑफ इज इक्वल टू लॅक ऑफ, याचा मीनिंग आहे लॅक ऑफ, कमतरता असणे. फॉर वॉन्ट ऑफ इज इक्वल टू लॅक ऑफ मीन्स तरी काय असेल, डिफिकल्ट सॉरी अभाव असणे, कमतरता असणे. फॉर वॉन्ट ऑफ याचा मीनिंग असतो लॅक ऑफ, म्हणजेच कमतरता असणे, कमतरता असणे, अभाव असणे. धोक्यात पण घेणार मी हे. द स्कीम हॅज काय असेल, बरोबर आहे, फॉलन थ्रू, फॉलन थ्रू करेक्ट आहे. फॉल थ्रू, फॉल थ्रू म्हणजे अयशस्वी होणं, अयशस्वी होणं. द स्कीम हॅज फॉल थ्रू, फॉलन थ्रू फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट, आन्सर पाहिजे फर्स्ट वाला. नेक्स्ट क्वेश्चन, द रायटर्स फेल बॅक व्हेन द पोलीस अराइव्ड. फॉल बॅक, फॉल बॅक सगळे आन्सर काय यायचं. रायटर्स म्हणजे दंगेखोर, राईट करणारे, दंगेखोर, दंगे करणारे लोक. पोलीस जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्यासोबत सहमत झाले असतील पोलिसांसोबत की हो तुम्ही दंगे करा, आम्ही दंगे करू, आपण एकामेकांवर सहमत होऊ आणि सगळं शहर जाळून टाकू. ते अग्री होतील का दंगेखोर. द रायटर्स क्वारल वेन फॉरवर्ड, काय आन्सर, आन्सर पाहिजे. The writer, दंगेखोर fell back when the police arrived. जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा दंगेखोर पाठीमागे निघून गेले, पाठीमागे झाले. फॉल बॅक, फॉल बॅक, दंगेखोर त्यांनी माघार घेतली, त्यांनी रिट्रीट केलं. रिट्रीट करणं, आत्ता सांगे शब्द, रिट्रीट करणं, माघार घेणं, पाठीमागे जाणं. द रायटर्स फॉल बॅक वेन द पोलीस अराईव्ड, आन्सर असेल रिट्रीटेड, रिट्रीटेड, आन्सर शुड बी थर्ड. तर आन्सर थर्ड असेल. नेक्स्ट बघा, All my warning fell on stony ground. हा क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेला नाहीये, हा क्वेश्चन मी आता शिकवलेला नाहीये, बट कधी कधी काय करतं, अशी फिरकी घेत, आयएएस असेल की एक्झाम फिरकी घेत. ऍक्च्युअली हा इडियम्स आहे, इडियम्स आहे, बट तुम्हाला इडियम्स असताना पण तरी ऑल माय वॉर्निंग फेल ऑन स्टोनी ग्राउंड. आता याचं सांगावं आन्सर काही, फॉल ऑन स्टोनी ग्राउंड ही फ्रेज आहे, फॉल ऑन स्टोनी ग्राउंड, फॉल ऑन स्टोन ग्राउंड, fall on stony ground. तुम्ही म्हणता ना मला, दगडावर डोकं आपण काही फायदा नाहीये, दगडावर डोकं आपण काही फायदा नाही, त्या अर्थाची म्हणे ती. दगडावर डोकं आपण काही फायदा नाहीये त्या अर्थाची म्हणे ही, ही मन आहे, मन आहे, ही मन आहे. मी जे शिकवलं त्याच्या संबंधित नाहीये, पण ही मन आहे अशी. fall on stony ground याचा मीनिंग असतो की लक्ष न देणं. ऑल माय वॉर्निंग वेअर इग्नोर, मी जे काय सांगितलं त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये, काही फायदा झाला नाही त्या गोष्टीचा,
तर इथं आन्सर पाहिजे वेर इज नॉट ऑल माय वॉर्निंग फेल ऑन स्टोनी ग्राउंड हा जवळ फॉल वाला. आता दुसरा जो बघायचा आपल्याला दुसरा आहे ब्रिंग वाला. ब्रिंग वाला व्यवस्थित बघा ब्रिंग ब्रिंग बघा ब्रिंग अबाउट असतं ब्रिंग विथ असतं ब्रिंग ऑफ असतं ब्रिंग आउट असतं ब्रिंग ओव्हर असतं ब्रिंग अंडर असतं ब्रिंग टू बुक असतं ब्रिंग टू बुक त्यानंतर ब्रिंग फॉरवर्ड असतं ब्रिंग डाऊन असतं ब्रिंग अप असतं ब्रिंग अलॉंग असतं ब्रिंग इन असतं. आता बघ सगळ्यात जे सोपं सोपं येत ना ते पहिले पण सांगतो याने बघा ब्रिंग डाऊन याचं मिनिंग काय खाली आणणे बरोबर हा ते लक्ष ठेवायचं गरज नाही तुम्हाला. ब्रिंग डाऊन ब्रिंग म्हणजे आणणे डाऊन म्हणजे खाली ब्रिंग म्हणजे डाऊन ब्रिंग म्हणजे आणणे डाऊन म्हणजे खाली तर ब्रिंग डाऊन म्हणजे खाली आणणे बघा. दुसरी गोष्ट आणखी ब्रिंग विथ म्हणजे चार सोबत आणणे ब्रिंग विथ म्हणजे चार सोबत आणणे सोबत सोबत आणणे ब्रिंग विथ लक्ष ठेवत गरज नाही. ब्रिंग अलॉन्ग अलॉन्गचा मिनिंग असतो चार सोबत सोबत ना रोहन अलॉन्ग विथ सोहन याचा मिनिंग असतो रोहन सोहनच्या सोबत रोहन अलॉन्ग विथ सोहन याचा मिनिंग असतो रोहन सोहनच्या सोबत म्हणजे अलॉन्ग विथचा मिनिंग सोबत सोबत आहे याचा इथं घेणं जमलं नाही हे तीन तर कामाचं नाही. बघा ब्रिंग अंडर ब्रिंग अंडर आपण ब्रिंग अंडर माय कंट्रोल दे किंवा आय विल ब्रिंग अंडर माय कंट्रोल ब्रिंग अंडर माय कंट्रोल तर ब्रिंग अंडर असतो च्या अंडर आणणे आणणे आपल्या अंडर आणणे मग मला सांग आपल्या आपण जेव्हा म्हणतो की त्याला मी माझ्या अंडर आणेल म्हणजे याचा अर्थ काय असतो आय विल ब्रिंग हिम अंडर मी याचा मिनिंग काय माझ्या आधिपत्याखाली आणणे माझ्या कंट्रोल मध्ये आणणे माझ्या कंट्रोल खाली आणणं बरोबर आहे याचा असतो कंट्रोल खाली आणणं ब्रिंग अंडर म्हणजे कंट्रोल मध्ये आणणं बरोबर मी त्याला माझ्या आय विल ब्रिंग हिम अंडर मी म्हणजे माझ्या कंट्रोल खाली आणेल त्याला ब्रिंग ब्रिंग अंडर. त्याच्यानंतर बघा ब्रिंग फॉरवर्ड ब्रिंग फॉरवर्डचं असं समोर आणणे ब्रिंग फॉरवर्डचं समोर आणणे ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे समोर ब्रिंग म्हणजे आणणे एखादी गोष्ट फॉरवर्ड ब्रिंग फॉरवर्ड आणणे म्हणजे समोर आणणे. त्यानंतर बघा तर ब्रिंग आउट आणणे आउट म्हणजे बाहेर एखादी गोष्टी बाहेर आणणे एखादी गोष्ट बाहेर आणणे होऊ शकतं एखादं पुस्तक बाहेर आणलं म्हणजे पुस्तकाचं मिनिंग असेल प्रकाशित करणे होऊ शकतं माझ्या घरात एखादी दुसरी गोष्ट असेल तरी ब्रिंग आउट आणली म्हणजे लोकांसमोर आणली सर्वांसमोर आणली तो मिनिंग असेल ब्रिंग आउटचा ब्रिंग आउटचा. ठीक आहे आता प्रत्येक व्यवस्थित बघायचं आपल्याला त्यातला पहिला आहे बघा ब्रिंग अबाउट हा ब्रिंग अबाउट हा थोडासा वेगळा आहे हा लक्षात ठेवा ब्रिंग अबाउट मी प्रत्येकाला व्यवस्थित क्लिअर करतो. पहिल्यांदा बघा तुम्ही ब्रिंग अबाउट ब्रिंग अबाउटचे एक्झाम्पल बघा लक्षात ठेवा ही ब्राउट अबाउट हिज कंपनीज कोलॅप्स बाय हिज रेकलेस स्पेंडिंग झालं कुठे बघा ओके झालं बघा आता झालं ओके चला आपण कंटिन्यू करा थोडस मध्येच थोडासा काहीतरी लाईटचा इशू आला होता मध्येच लाईटचा इशू आला होता म्हणून प्रॉब्लेम झाला. मी स्टार्ट करतो आय थिंक आपलं याच सुरू होता ब्रिंगच सुरू होता कोणतं ब्रिंगच ना ब्रिंग ब्रिंग रिलेटेड आपण डिस्कस होतो बरोबर का ब्रिंगच ब्रिंग मधला आपला कोणता सुरू होता ब्रिंग मधला आपला कोणता सुरू होता ब्रिंग मधला कोणता सुरू होता आपला आय थिंक ब्रिंग अबाउट ब्रिंग अबाउट तर ब्रिंग अबाउट म्हणजे काय असतं एखादी गोष्ट घडून आणणे ब्रिंग म्हणजे आणणे अबाउट घडून आणणे एखादी गोष्ट ब्रिंग अबाउट म्हणजे टेररिस्टना अटॅक घडून आणला अटॅक ब्रिंग आउट केला ब्रिंग अबाउटचा मिनिंग असतो घडून आणणे एखादी घटना घडून आणणे दॅट इज कॉल्ड ब्रिंग अबाउट तर ब्रिंग अबाउटचा मिनिंग असेल घडून आणणे ब्रिंग अबाउट मीन्स घडून आणणे. सगळी सिस्टम बंद झाली होती अचानक सध्या थोडं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला लाईट भरपूर वेळेची गेली होती तेव्हा सगळं सिस्टम सोलार वरती आणि जनरेटर वर सुरू होत आणि अचानक लाईट आली लाईट आल्यानंतर ते डिटॅच डिस्टर्ब झालं होतं काहीतरी आणि तिथे प्रॉब्लेम झाला होता. चल आता आपण त्या प्रॉब्लेमकडे लक्ष देत आपण आपलं स्टार्ट करूयात. बघा आपले फॉलचे सगळे झाले होते फॉलचे सगळे झाले होते फॉल नंतर बघा
आपण बोलतो ब्रिंग, तर पहिला ब्रिंग आलो, ब्रिंग आलो वाचतो एखादी